हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव आशा नागेश पुजारी आहे। मी बापून विरार कंदडा केंद्र आहे। मी बापूंकडे कमीत कमी 23 वर्ष झाले माझ्या बापूंकडून आले येऊन। मला खूप खूप अनुभव आले बापूंचे। दररोजच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणी बापूंचे अनुभव आहे। मी एक अनुभव शेअर करते, ते आत्ताच मला झाला आहे माझ्या मुलीच्या बाबत। माझ्या मुलीला नेहमी डोकं दुखत होते आणि तिला असं पेन होत होतं गाळावर। आणि एकदा सतत माझा मुलगा तिच्या रूममध्ये आला। ती वर्क फ्रॉम होम करती आणि ती श्वास घेत होती। तर सडनली तिने विचारलं, त्याने विचारले की तुला असं श्वास का घेते तोंडातून, तुला श्वास घेता येत नाकात ना? ती सांगते नाही, मला ना काहीतरी होतं आणि तोंडातून घेते। आणि त्याला सांगितलं परत तू आत्ताच चल माझ्याबरोबर ENT हॉस्पिटलला। तर ती डॉक्टर ENT हॉस्पिटल घेऊन गेलं आणि सगळं चेकअप वगैरे केले। डॉक्टरने CT स्कॅन ब्लड टेस्ट सगळं करायला सांगितले। रिपोर्ट आल्यावर डॉक्टर दाखवले विरारलाच। तर डॉक्टर सांगितले तुला ऑपरेशन करावं लागेल, नाकाची हाड वाढली आहे आणि एक काहीतरी टेस्ट आहेत, ॲलर्जी टेस्ट आहेत, 60-70 नियर अबाउट टेस्ट करावं लागेल असं सगळं सांगितलं आणि तिला औषध दिले। ती घरी आल्यावर ती एवढी घाबरली की मला ऑपरेशन करावं लागेल, माझ्या नाकाची हाड वाढली। ती अक्षरशः रडायला लागली। अरे मी सांगितलं तू कशाला करते, बापू आहे ना, बापूला सांग, बापू तूच बघ, एवढं सांग आणि गप्प बस। आणि आता दादाला आपण सगळं रिपोर्ट दाखवू। आम्ही सगळं रिपोर्ट वगैरे घेऊन दादाची अपॉइंटमेंट घेतली। रिपोर्ट घेऊन दाखवायला लागले, दादा बघून हसायला लागले आणि सांगले काहीही करायची गरज नाही, एकदम शांत हो, तुला काही करायचं ते स्टीम वगैरे घे आणि औषध दिली दादानी, ते औषधं वगैरे घे आणि औषध घेतल्यावर थोडं काही महिने कंटिन्यू कर, पण ते औषधं सांगितलं। आणि तिने जवळ कमी फक्त एकच महिने, 1-2 महिने औषध कंटिन्यू केले आणि तिला खूप बरं वाटलं, म्हणजे डोकं दुखायला सगळं बंद झालं। जेव्हा दादांनी तिला सांगितलं होतं, आम्ही दादांकडे गेले आणि दादांनी सांगितलं तुला काही घाबरायची गरज नाही, सगळं व्यवस्थित होईल। घरी येऊन ती अक्षरशः नाचायला लागली की मला ऑपरेशन करावं लागेल नाही, कारण ती 22 वर्षाची आहे। ती खूप खूप खुश झाली की मला ऑपरेशन करावं लागणार नाही आणि काही टेस्ट करावं लागणार नाही। आणि ही बापूंची कृपा आमच्यावर नेहमीच असते, म्हणजे रोजच्या दर म्हणजे 24/7 म्हणजे बापू आमच्यासोबत असतोच। आणि बापूंचे अनुभव म्हणजे मी सांगू शकत नाही आणि हे जवळचा आत्ताचाच अनुभव आहे, ही मी शेअर करते। हरिओम श्रीनाथ अंबज्ञ। नाथ संवित, नाथ संवित।